आपल्याला फोर्थ रूट ऑफ 8 ला फोर्थ रूट ऑफ 2 ने मल्टीप्लाय करायला सांगितलं आहे. जेव्हा ही ऑर्डर 2 पेक्षा मोठी असेल तर आपण नंबरला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायला हवं. ह्या प्रॉडक्टला 8 raised to 1/4 मल्टीप्लाइड बाय 2 raised to 1/4 असं लिहू शकतो. दोन्ही नंबर्सचे एक्सपोनेंट्स सेम आहे, 1/4. लॉज ऑफ एक्सपोनेंट्स पैकी एक वापरून आपण त्याला 8 multiplied by 2 the whole raised to 1/4 असं लिहू शकतो, जे इक्वल टू 16 raised to 1/4 आहे, आणि त्याला 4th root of 16 असं लिहिता येतं. हे आपलं फायनल आन्सर आहे का? ते त्याच्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे का? चला 16 ला त्याच्या प्राइम फॅक्टर्समध्ये रिड्यूस करू आणि बघूया. हे इक्वल टू द 4th root of 2 times 2 times 2 times 2 आहे. जसं की इथे 4th root आहे, आपण 4 चा ग्रुप शोधू शकतो, आणि हो, आपल्याकडे 4 2 चा एक ग्रुप आहे, म्हणून हे इक्वल टू 2 आहे. म्हणजे 4th root of 8 multiplied by the 4th root of 2 equals to 2 आहे. इथे अजून एक एक्झाम्पल आहे, 27 raised to 2/3 divided by 27 raised to 1/3. सेम बेस असणारे नंबर्स डिवाइड केले जातील. आपण कोशंट लॉ वापरून त्याला 27 raised to 2/3 minus 1/3 असं लिहूया. एक्सपोनेंट इक्वल टू 2/3 minus 1/3 म्हणजे इक्वल टू 1/3 आहे. हे एक्सप्रेशन इक्वल टू 27 raised to 1/3 असणार, आणि याला क्यूब रूट ऑफ 27 असं लिहिता येऊ शकतं. 27 ला प्राइम फॅक्टर्समध्ये रिड्यूस करून आपण त्याला क्यूब रूट ऑफ 3 times 3 times 3 असं लिहूया, जे इक्वल टू 3 आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्हाला 2 पेक्षा मोठी ऑर्डर असलेल्या रिअल नंबर्सला मल्टीप्लाय किंवा डिवाइड करायला सांगितलं जाईल, तेव्हा नंबर्सला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहा आणि लॉज ऑफ एक्सपोनेंट्स वापरा.